तू बोलत नाही जास्त काय बोलायचं समजत नाहीये मला पहिल्यांदाच ठीक आहे जुने यादव सर आणि नवीन यादव सर आत्माने सर बिरनाळे सर म्हणजे माझ्यासाठी एक आदर्श शिक्षक होते बाकी शिक्षकांनी राग मानू नये म्हणजे मला गणित हा विषय आणि सायन्स विषय खूप आवडायचा त्यामुळे हे शिक्षक माझे फेवरेट होते मी माझ्या मुलांना सांगते की गणित म्हणजे आयुष्य आपलं गणित आहे आणि आयुष्याचं गणित कसं सोडवायचं ह्या सगळ्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं आणि सर तुम्ही सगळे म्हणालात की ह्या मुलांमध्ये मुलींमध्ये जे आदर संस्कार नम्रता हे सगळी तुमच्या सर्व शिक्षकांची आम्हाला सगळ्यात मोठी देणगी आहे पण तुम्ही आम्हाला जे घडवलं त्यामुळे आम्ही आमची मुलं चांगली घडवू शकतो हे सगळं तुमच्या सर्व शिक्षकांच्यामुळे आम्हाला जमतंय काही बोलायचं समजत नाही मी मला आष्ट्यातच दिले मी आष्ट्यातच आहे माझे मिस्टर बँक मॅनेजर आहे माझ्या मामाचं नाव राजगोंडा जयपाल पाटील आदमाने सरांना तर मला ते आम्ही रोज शेतामध्ये भेटायचो आदमाने सर सायकल वरून यायचे आणि मी शेताकडे जायचे त्यामुळे आदमाने सरांची भेट व्हायची बऱ्यापैकी आणि सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक हाऊसवाईफ आहे मी काही करू शकले नाही की माझं दुर्दैव आहे समजते मी स्वतःला पण मी पण मला एक आदर्श आई आहे असं मला अभिमान वाटतं कारण मी माझ्या मुलगीला आता माझ्या मुलगीची ओळख करून देते सिद्धी आणि संकल्प नाही सर माझं स्वप्न होतं की बँकेत म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये मला जायचं होतं पण मी जाऊ शकले नाही म्हणजे फॅमिली प्रॉब्लेममुळे पण आज माझ्या मुलगीची एअरफोर्स मध्ये जायची इच्छा आहे आणि आता महाराष्ट्र राज्यामध्ये ती परवा एअरफोर्सच्या मध्ये सर्व मुलींच्या मध्ये महाराष्ट्रामध्ये फर्स्ट आली आहे नॅशनल लेवलमध्ये पण चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झाली आहे त्यामुळे माझं स्वप्न माझी मुलगी पूर्ण करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि करणारच आणि मी तिला घडवणारच कारण मी जे करू शकले नाही ते तिला मला पूर्ण करायचं माझं स्वप्न आणि करायचंच आहे आणि खरं सांगू का सर मी तर सगळ्यांना सांगू शकते की असं नाही की एक हाऊसवाईफ म्हणून पण एक स्त्री सगळं काही घडवू शकते आपल्या मुलांना घडवण्याचं काम स्त्रीच करू शकते आणि आई नंतर जर गुरु श्रेष्ठ कोण असेल तर परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ जर कोण असेल तर हे सर्व शिक्षक कारण आज तुमच्या सर्वांच्या म्हणजे मार्गदर्शनामुळे आम्ही आमच्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकलो आणि आमच्यामध्ये चांगले संस्कार आले आजकालची ही पिढी ना सर ऑनलाईन म्हणजे तुम्ही म्हणता ऑनलाईन ही गोष्ट चांगली आहे पण मुलांच्या मध्ये पण मी अभिमानाने सांगू शकते की माझ्या मुलांच्याकडे मोबाईल नसतो माझ्या मुलांच्याकडे मोबाईल गेम खेळायला किंवा नाही माझी मुलगी अभ्यासाव्यतिरिक्त अर्धा तासाच्या वर मोबाईल वापरत नाही ते तर दहावीला आहे त्यामुळं फक्त अभ्यासासाठी त्यानंतर मी तिच्याकडे मोबाईल आलो हे सगळं मी शिकलो ते सगळं तुमच्या सर्व शिक्षकांच्यामुळे शिकलो आणि आम्हाला इथं सगळ्यांनी बोलवलं म्हणजे खर तर ह्या मुलांच्या मध्ये कोणतेच चेहरे मला ओळखत नाही सुदर्शन विपिन दोन तीन चेहरे सोडले तर मी कुणालाही ओळखू शकत नाही आता त्यामुळे सर्वांनी येऊन सांगावं आपलं नाव किमान ही तरी अपेक्षा आहे कोणी नाही नाही नंतर शेवटी हे सगळं करू नका प्लीज कारण आपण 20 वर्षानंतर भेटलो त्यामुळं आपली ओळख करून देणं हे खूप गरजेचं आहे आणि सर्वांनी किमान वर्षाला राहू दे 2-3 वर्षातून तरी आपण सर्वजण एकत्र यावं अशी माझी अपेक्षा आहे बस सर्व शिक्षकांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो एवढी ईश्वरच्या मी प्रार्थना करते आणि मी माझे दोन शब्द थांबवतो